भाजपचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेते सक्रिय झालेत. निकाल लागण्याच्या आधीपासूनच भाजपच्या नेत्यांनी आगामी सत्तेच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, भूपेंद्र यादव, रावसाहेब दानवे, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांच्यात बैठक झाली. भाजपनं आत्तापासूनच महायुतीचे बंडखोर आणि जिंकून येण्याची शक्यता असणारे अपक्ष यांच्यासोबत संपर्क साधायला सुरुवात केली. त्यासाठी पक्षानं नेत्यांवर जबाबदारी दिली. मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर, संजय कुटे, नितेश राणे, निरंजन डावखरे यांनी अपक्ष आणि जिंकून येण्याची शक्यता असलेले बंडखोर यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही याबाबत थेट भाष्य केलंय. पहिला मुद्दा असा आहे की आम्हाला पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल, एखाद दोन अपक्ष कोणी, तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू, परंतु आम्ही पूर्णपणे बहुमत देणार आहे. भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच मनसेचे नेते आणि शिवडी मतदारसंघातील उमेदवार बाळा नांदगावकर धडकले. भाजपनं दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित असल्याचा दावा नांदगावकर यांनी केला. सत्तेत सहभागी आम्ही होऊ काय असं त्यांचं वक्तव्य होतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती निर्णय साहेबच घेऊ शकतो, मी त्याच्यावरती बोलू इच्छितो. तुमचा काय अंदाज आहे, एकूण जर सर्वे जर बघितलं, मला हा तुमचा नेमका अंदाज काय महायुतीला? मला असं वाटतं की महायुतीचं सरकार येईल असं मला चित्र दिसत आहे. इंटायर सर्वे घेतल्यानंतर किंवा माहिती जी काय मला येते त्याच्यावरून मला वाटते महायुतीचं सरकार येईल. मतमोजणीनंतर सत्तेचं गणित जुळवण्यासाठी भाजपचे सगळे नेते पदाधिकारी सज्ज झालेत. आता राजकीय पक्षांसह राज्यातील सर्व जनतेचं लक्ष शनिवारच्या निकालावर केंद्रित झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.